राजनीति न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज विधानसभा क्षेत्रासाठी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत। अनेक इच्छुक उमेदवार पक्षाकडूनचे असो किंवा अपक्ष असो किंवा छोट्या मोठ्या पक्षाकडूनचे उमेदवार सध्या दक्षिण सोलापूरसाठी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे। मी दक्षिण विधानसभा क्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अर्ज स्वीकारले जातात त्या ठिकाणी उभा आहे। आणि आताच एक माहिती मिळत आहे कि दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रातून आता धर्मराज काडादी हे देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहेत आणि ते थोड्याच वेळात इथे येणार आहेत। कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करतात कि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सोलापूर दक्षिणच्या उमेदवारी अर्जावरून सध्या रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एका बाजूला काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म देऊन माने यांना अर्ज दाखल करण्यासाठी पाठवत आहे, तर आता माने थोड्याच वेळात इथं आपल्या रॅली सोबत येत आहेत, त्यांची रॅली निघालेली आहे त्यांच्या घरापासून। तर दुसऱ्या बाजूला अमर पाटील हे शिवसेनाकडून अर्ज दाखल केलेले आहेत आणि विद्यमान आमदार देखील सुभाष देशमुख जे आहेत त्यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे। एकंदरीत पाहता सोलापूर दक्षिणसाठी बाबा मिस्त्री यांनी देखील प्रहार पक्षाकडून आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मात्र सर्वांचं लक्ष राहिलं आता धर्मराज काडादी हे कोणत्या पक्षाकडून अर्ज दाखल करतात कि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतात हे पाहण्यासाठी सर्व लोकांचे डोळ्यांची नजर जी आहे ते सध्या धर्मराज काडादी यांच्याकडे लागलेली आहे। कारण धर्मराज काडादी आता मिळालेल्या माहितीनुसार थोड्याच वेळात दक्षिण सोलापूरसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे आता सोलापूर दक्षिणची जी रणसंग्राम होणार आहे विधानसभेचं ते एकंदरीत पाहता चौरंगी पाचरंगी असं होणार आहे की काय आणि नेमकं यात कोण बाजी मारतंय आणि कोण आमदार होतंय हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। राजनीति न्यूज साठी इम्रान सगरी सोलापूर।